हॅलो स्टुडंट्स दिस इज सुप्रिया मोगले असिस्टंट प्रोफेसर ॲट सेंटर फॉर डिस्टन्स एज्युकेशन शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर आय एम इयर टू डिस्कस अबाउट रिसर्च रिपोर्ट ऑर द प्रोजेक्ट ऑफ एमबीए तर खूप जणांना शंका आहेत की कसे चॅप्टर्स तयार करायचे आणि काय करायचं आता टायटल सिलेक्शन झालेलं आहे आणि पुढे कसं कॅरी आउट करायचं हे सगळं तर लास्ट दोन मध्ये आपण बघितलं होतं की पहिल्यांदा टायटल सिलेक्शन इज अ मेजर पार्ट ऑफ युअर स्टडी टायटल सिलेक्शन करताना काय काय गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत काय काय अवॉइड केल्या पाहिजेत हे आपण लास्ट मध्ये बघितलं ला होतं जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देते देन आपण बघितलं की टायटल सिलेक्शन हे कंपनी सिलेक्शन आणि टायटल सिलेक्शन एकाच वेळेला करायचं टायटल सिलेक्शन झाल्यानंतर आता स्टार्ट कसं करायचं काम हे मुलांना अजूनही लक्षात येत नाहीये तर पहिल्यांदा तुम्ही रिसर्च प्रपोजल करायचं असतं तुमचा एक पूर्ण प्रोजेक्टचा एक प्लॅन तुमच्याकडे रेडी पाहिजे तर त्यासाठी रिसर्च प्रपोजल केलं जातं रिसर्च प्रपोजल ही कसं करायचं याच्यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ शेअर केला होता तो सुद्धा तुम्ही बघू शकता आता रिसर्च प्रपोजल तयार करताना त्याच्यामध्ये आपण काय करतो की प्लॅन करतो आपण पूर्ण प्रोजेक्ट कसा करायचा याचा प्लॅन आणि ज्याच्यामध्ये पूर्ण रिसर्च प्रपोजल हा फ्युचर मध्ये असतो ओके तर आता आपण ऍक्च्युअली चॅप्टर्स लिहायला सुरुवात करणार मग चॅप्टर्स लिहिताना काय काय गोष्टी कन्सिडर करायच्या काय काय त्याच्यामध्ये कंटेंट असतात कशी सुरुवात करायची ह्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ओके सो चैप्टर्स टू बी इन्क्लुडेड इन द प्रोजेक्ट रिपोर्ट तर पाच चॅप्टर आहेत तुम्हाला आता एम बी एला फॉर डिस्टन्स एज्युकेशन तर याच्यामध्ये तू अजून म्हणजे असं काही थम रूल नाही आहे की पाच चॅप्टर असायला पाहिजेत याच्यामध्ये काही ॲडिशनल चॅप्टर्स असतात जसे की लिटरेचर रिव्ह्यू असतो देन जे लास्टचा चॅप्टर आहे फायंडिंग कन्क्लुजन अँड सजेशन्स तर याच्यामध्ये पण काही लोक काय करतात की चॅप्टर फाईव्ह इज फाइंडिंग देन चॅप्टर सिक्स कन्क्लुजन आणि चॅप्टर सेवन सजेशन्स तर सेवन चॅप्टर्सचा पण प्रोजेक्ट रिपोर्ट होतो त्याच्यानंतर चॅप्टर थ्री असा पण असू शकतो की करंट सिनारीओ ऑफ युअर स्टडी किंवा लिटरेचर रिव्ह्यू म्हणजे पास्ट थेसिस मधून तुम्ही काय काय घेतलं कुठून डेटा म्हणजे कुठून तुम्ही रेफरन्स काय काय कुठले प्रोजेक्ट केले तर त्याच्याबद्दल सुद्धा माहिती द्यावी लागते बट दीज फाईव्हॅप्ट आर इनफ फॉर यू तुम्ही फक्त हे पाच चा पूर्णपणे व्यवस्थित केले तरीही तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट कम्प्लीट होतो तर आपण आता वन बाय वन चॅप्टर्स बघू तो प्रिलिमिनरी पेजेस म्हणजे चॅप्टर स्टार्ट होण्याआधी काही प्रिलिमिनरी पेजेस असतात जे सगळ्यांना कंपल्सरीली ऍड करावे लागतात तर त्याच्यामध्ये या सगळ्याचे जे फॉर्मॅट्स आहेत ते तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत त्याच्या सॉफ्ट कॉपीज आहेत तर तुम्हाला फक्त ते एडिट करायचं आहे जिथे गाईडचं नाव असेल तुमच्या गाईडचं नाव लिहावं लागेल तुमचं नाव तुमची कंपनी प्रत्येकाची कंपनी वेगळी असेल प्रत्येकाचा टायटल वेगळा असेल तर ते तिथे तुम्हाला एडिट करावं लागेल की फॉर्मॅट आहे तो आहे तसं तुम्ही ठेवायचा आहे तर याच्यामध्ये पहिला आहे ते टायटल पेज टायटल पेजमध्ये मग वन पेज आहे ज्याच्यामध्ये जे कवर पेज असणार आहे जे फ्रंट पेजवर तुमचं दिसणार आहे ज्याच्यामध्ये युनिव्हर्सिटीचं नाव असेल तुमचं टायटल असेल कंपनी कंपनीचं नाव असेल तुमचं नाव त्याच्या खाली तुमची डिग्री असेल देन अंडर uh, द गायडन्स ऑफ कुणाच्या गाईड uh, कुणाच्या अंडर तुम्ही गायडन्स घेतलेला आहे गाईडचं नाव त्याची डिग्री मग खाली सेंटर फॉर डिस्टन्स एज्युकेशन किंवा इयर uh, असेल कुठल्या इयरमध्ये हा कंप्लीट केलाय असा एक फॉर्मॅट रेडी आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये फक्त एडिट करायचं आहे देन ऑर्गनायझेशन सर्टिफिकेट वेअर स्टुडंट हॅज कंप्लिटेड द प्रोजेक्ट म्हणजे ज्या कंपनीमध्ये तुम्ही प्रोजेक्ट केलेला आहे ज्या कंपनीमध्ये तुम्ही रिसर्च केलेला आहे त्यांच्याकडून सर्टिफिकेट घ्यायचं सर्टिफिकेट घेताना ते त्यांच्या लेटर हेडवरती प्रिंट असलं पाहिजे आणि खाली त्यां त्यांचा जो शिक्का आहे कंपनीचा किंवा त्यांच्या हायर ची साईन लागेल एच आर मॅनेजर असेल किंवा मॅनेजर असेल कोणी असेल हायर ऑथॉरिटी तर त्यांची साईन असली पाहिजे ज्यांना माहिती आहे की तुम्ही हा प्रोजेक्ट तिथे केलेला आहे देन पूर्ण तो फॉर्मॅट रेडी असतो ज्याच्यामध्ये मेंशन केलेला असते की तुम्ही या स्टुडंटने आमच्या कंपनीमध्ये वन एटी डेजसाठी प्रोजेक्ट केलेला आहे या टायटलवरती आणि मग त्याच्यामध्ये ड्युरेशन असतं या तारखेपासून या तारखेपर्यंत मग ते वन एटी डेज तुम्ही ते कव्हर करायचे असतात तर अशा प्रकारे ऑर्गनायझेशनचं सर्टिफिकेट कंपनीकडून घ्यायचं देन डिक्लेरेशन ऑफ स्टुडंट तर याच्यामध्ये स्टुडंट डिक्लेअर करतो की मी ह्या टॉपिकवरती या कंपनीमध्ये प्रोजेक्ट केलेला आहे अंडर द गायडन्स ऑफ दिस मग सर्टिफिकेशन बाय गोष्ट गाईड म्हणजे गाईड सुद्धा डिक्लेअर करतो की या स्टुडंटने माझ्या अंडर गायडन्स घेतलेला आहे आणि त्या तिथे खाली डिक्लेरेशन बाय स्टुडंटच्या खाली तुमची सही असेल आणि सर्टिफिकेट बाय गाईडच्या खाली गाईड सही असेल देन दक्नॉलेजमेंट चा एक फॉर्मॅट आहे की तुम्हाला कोणाकोणाला एक्नॉलेज करायचं आहे ते सगळं फॉर्मॅट रेडी आहे तुम्ही त्याच्यामध्ये एडिट करायचं अँड देन इंडेक्स इंडेक्स मध्ये मग तुमचे चॅप्टर नेम आणि कुठला चॅप्टर किती पेजवरती आहे त्याचे पेज नंबर्स तुम्हाला तिथे लिहायचे आहेत तर दीज आर सम प्रिलिमिनरी पेजेस तर रिपोर्ट लिहिताना प्रिलिमिनरी पेजेस वरती तुम्ही पेज नंबर टाकायचे नाहीत ओके सो so, पेज नंबर टाकताना तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा चॅप्टर वन स्टार्ट होतो तिथून तुम्हाला पेज नंबर टाकायचे आहेत प्रिलिमिनरी ना पेज नंबर खाली फुटरला टाकायचे नाहीत तर हे सगळे इन्स्ट्रक्शन तुम्हाला मिळतील सो uh, फर्स्ट so, विल सी we'll काय काय चॅप्टर्स असतात आणि कसा आपण स्टडी म्हणजे स्टार्ट कसं करायचं लिहायला ओके सो चॅप्टर वन इज इंट्रोडक्शन टू द स्टडी आता इंट्रोडक्शन टू द स्टडी मध्ये काय काय येणार ह्यामध्ये जे काही पॉइंट आहेत ते सगळे तुमचे रिसर्च प्रपोजलचेच पॉइंट इन्क्लुडेड असतात लक्षात घ्या तुम्ही जर रिसर्च प्रपोजल व्यवस्थित बनवला असेल तर त्यातले सगळे पॉइंट याच्यामध्ये कव्हर होतात आता रिसर्च मध्ये तुम्ही सगळे जे सेंटेन्सेस लिहिलेत ते फ्युचर टेन्समध्ये लिहिलेत ओके सो so, चॅप्टर वन मध्ये काय करायचं ते पास्ट सेंट पास्ट टेन्स मध्ये लिहायचं लिहिताना पास्ट टेन्स वापरायचा आणि वन हा सगळ्यात लास्टला केला जातो हे खूप इम्पॉर्टंट आहे आता स्टुडंट काय करतात टायटल सिलेक्ट करतात आणि डिरेक्टली काहीही विचारत नाहीत गाईडना मी काय करू पुढे काहीही नाही आणि डिरेक्टली मला चॅप्टर वन त्यांनी सेंड केलेलं आहे तर चॅप्टर वन तुम्ही फर्स्ट कसा काय करू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला काही लिमिटेशन्स असतील काही स्कोप असेल तुम्ही प्लॅन केला की तुम्ही या या ठिकाणी जाऊन करणार आहे किंवा तुमची ही सॅम्पल साईज आहे पॉप्युलेशन एवढं आहे हे सगळं तुम्ही ठरवले इम्पॉर्टन्स ऑफ द स्टडी हे सगळं झालं आणि अजून रिसर्च uh, कंप्लीट झाला नाही अजून तुमची सुरुवात आहे तर तुम्ही आत्ताच कसे लिमिटेशन्स तुमचे लिहू शकता की मला डेटा कलेक्शन करताना टाइम पुरला नाही किंवा सगळेजण यु नो सिन्सियरली उत्तरं देत नाहीत अशा प्रकारचं हे लिमिटेशन्स असतात तर ते तुम्ही आत्ताच ऍड नाही करू शकत तर स्टार्ट करताना पहिल्यांदा चॅप्टर टू फ्री पहिल्यांदा करायचा देन तुम्ही क्वेश्चनर बनवा त्याच्यानंतर डेटा कलेक्शन करा आणि मग तुम्ही चॅप्टर वनकडे या ज्याच्यामध्ये तुम्ही रिसर्च प्रपोजल जो बनवलाय त्यानुसारच तुमचा स्टडी झाला की नाही हे बघून मग चॅप्टर वन लिहायला घ्यायचा आता चॅप्टर वन मध्ये फर्स्ट आहे इंट्रोडक्शन इंट्रोडक्शन मध्ये तुमचा पूर्ण जो काही प्रोजेक्ट आहे त्याच्याबद्दल काय इंट्रोडक्शन कुठला टायटल तुम्ही निवडलाय का निवडलाय त्याच्याबद्दल काय करंट सिनारिओ आहे का इम्पॉर्टंट आहे हा आणि तुम्ही हा स्टडी का घेतला हे सगळं एक वन पेजमध्ये लिहायचं ऑब्जेक्टिव्ह तुम्ही ऑलरेडी रिसर्च प्रपोजलचा जर व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यामध्ये मी सांगितलेला आहे की ऑब्जेक्टिव्स मध्ये काय काय येणार इम्पॉर्टन्स ऑफ द स्टडी म्हणजे सिग्निफिकन्स ऑफ द स्टडी किंवा स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम असेल स्कोप असेल स्कोपमध्ये आपण टॉपिकल स्कोप जॉग्राफिकल स्कोप हे बघितलेलं आहे लिमिटेशन्स लिमिटेशन्स स्टुडंट काय करतात सात आठ लिमिटेशन्स टाकतात तर अजिबात एवढे लिमिटेशन्स टाकायचे नाहीत जेव्हा तुम्ही एखादा रिसर्च करता इट इज कंपल्सरी यू हॅव टू डू द रिसर्च आणि मग तुम्ही तिथे जर एवढे लिमिटेशन्स टाकत असाल तर एक्झामिनर विचारणार मग कशाला करताय प्रोजेक्ट एवढे जर तुमचे लिमिटेशन्स असतील तर तुम्हाला हे करायचंच आहे तिथे तुम्ही एक्स्क्युजेस देऊ शकत नाही जर तुमचे लिमिटेशन्स जास्त आहेत त्याचा अर्थ तुम्ही तिथे काय करता तुमच्या तर एक ते दोन ठीक आहेत लिमिटेशन आणि ते तेवढेच असले पाहिजेत प्लस ऑब्जेक्टिव्ह सुद्धा चार ते पाच असले पाहिजेत त्याच्यामध्ये पण चार हे तुमचे रिलेटेड टू द स्टडी आणि पाचवा जो चॅप्टर आहे पाच सॉरी पाचवा जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते तुम्ही असं लिहू शकता की टू पुट फोर्थ एनी सजेशन्स म्हणजे काही सजेशन असतील तर ते मी देणार हे कम्पल्सरिली लास्ट ऑब्जेक्टिव्ह असलं पाहिजे देन रिसर्च मेथडॉलॉजी रिसर्च मध्ये काय काय येणार तुमचं टोटल पॉप्युलेशन मग तुमची सॅम्पल साईज ती तुम्ही कशी ठरवली कुठलं सॅम्पलिंग टेक्निक वापरलं त्याच्यानंतर डेटा कलेक्शन कसा करणार आहे काय काय प्रायमरी डेटा किंवा सेकेंडरी डेटा काय काय वापरणार आहे आता मला स्टुडंट्सनी कॉल केले की प्रायमरी डेटामध्ये मी क्वेश्चन एअर आणि सर्वे मेथड हे वापरणार आहे तर मी ते कसं लिहू तर तिथे तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला तिथे क्वेश्चन एअर सगळी डिस्प्ले करायची नाही प्रायमरी डेटामध्ये फक्त तुम्हाला दोन लाईनमध्ये लिहायचं आहे की मी प्रायमरी डेटा कलेक्ट करताना सर्वे मेथड ऑब्झर्वेशन फेस टू फेस इंटरव्यूज किंवा क्वेश्चनर ह्या मेथड वापरल्या ओके आता मी सांगते की पास टेन्स असला पाहिजे ऑलरेडी तुम्ही हे केलेलं आहे मग तुम्ही हा चॅप्टर लिहताय सो इट शुड बी इन पास्ट टेन्स तर ह्या मेथड्स मी वापरल्या एवढं एक वाक्यात लिहायचं आहे तिथं ते क्वेश्चनर कुठले होते क्वेश्चन्स कुठले विचारले हे काही मेन्शन करायचं नाही ते तुम्हाला लास्टला तुम्हाला डिस्प्ले करा लागतं मी सांगते त्याच्या आधी सेकेंडरी डेटा सेकंडरी डेटामध्ये मग तुम्ही लिहायचं uh, um, uh, uh, की सेकंडरी डेटा मी कुठून कलेक्ट केला तर आय हॅव आय हॅव कन्सिडर्ड कंपनी वेबसाईट कंपनी ॲन्युअल रिपोर्ट्स मॅगझिन्स न्यूज पेपर्स किंवा काही बुक्स असतील आता जर थेरी पार्ट असेल तर तुम्ही काय स्वतःहून थेरी लिहिणार नाही तर कुठली तरी बुक रेफर केली असेल त्यासाठी कुठली तरी वेबसाईट घेतली असेल uh, किंवा तुम्हाला एखाद्या पॉईंटवरती इन्फॉर्मेशन uh, हवी असेल तुम्ही इंटरनेट वरती जाऊन ती माहिती घेतली तर ते तुम्ही सेकंडरी डेटा मध्ये फक्त कॉमा द्यायचा आणि मेंशन करायचं की मी हे हे पॉइंट कव्हर केलेले आहेत सेकंडरी डेटा मध्ये तर हे सगळे येईल चॅप्टर वन मध्ये नेक्स्ट टू आता जसं मी सांगितलं की चॅप्टर टू आणि थ्री हा पहिल्यांदा करायला घ्यायचा जेव्हा तुम्ही टायटल सिलेक्ट करून तुमचा रिसर्च प्रपोजल रेडी होतो त्याच्यानंतर पहिल्यांदा तुम्ही चॅप्टर टू आणि चॅप्टर थ्री करायचा चॅप्टर टू काय आहे इंट्रोडक्शन टू द ऑर्गनायझेशन तर तुम्ही जी कुठली कंपनी निवडली आहे त्याच्याबद्दल इन डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे म्हणजे फक्त चॅप्टर टू जर एक्झामिनरला बघायचा असेल म्हणजे एक्झामिनर uh, किंवा कोणताही रीडर असेल तुमचा ज्याला इंटरेस्टिंग वाटेल एखादा टॉपिक किंवा तुमचा प्रोजेक्ट त्याला इंटरेस्टिंग वाटला आणि त्याला बघायचं आहे की काय कंपनी आहे ही, ही कशाबद्दल आहे तर तो फक्त चॅप्टर टू वाचणार म्हणजे चॅप्टर टू मध्ये फक्त फक्त आणि फक्त तुमच्या कंपनीबद्दल इन्फॉर्मेशन लिहायची आता विचारतात की काय समजा माझी माझा मा टॉपिक एम्प्लॉई मोटिवेशन आहे तर ते मी चॅप्टर टू मध्ये कसं टाकू असं विचारतात तर तुमचा टायटल आणि चॅप्टर टू चा काहीही संबंध नाही तुम्ही चॅप्टर टू तु, हा पूर्णपणे वेगळा असणार पूर्णपणे हा कंपनीशी रिलेटेड असेल तिथे मग त्याचा काही संबंध नाही तुमचा टायटल कुठला आहे किंवा काय तुम्ही त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन ऑफ द इंडस्ट्री म्हणजे कशाची इंडस्ट्री आहे काय आहे नेमकं काय काम चालतं तिथे हे लिहायचं ब्रीफ हिस्ट्री ऑफ द ऑर्गनायझेशन म्हणजे कधी एस्टॅब्लिश झाली तेव्हा काय सिच्युएशन होती ती कशी डेव्हलप होत गेली आणि आता त्याचा काय यु नो स्टेटस आहे त्याच्यानंतर डिपार्टमेंट्स अँड मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस कुठल्या कुठल्या डिपार्टमेंट्सचं काम चालतं म्हणजे आता जसे मेन चार डिपार्टमेंट्स आहेत एच आर मार्केटिंग प्रोडक्शन फायनान्स मग आय टी असेल एन्वयरमेंटलशी रिलेटेड कुठला असेल डिस्पॅचिंग असेल काहीही वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात रिसेप्शन असेल सर्व्हिस सेक्टर असेल तर तिथे रिसेप्शन हॉस्पिटॅलिटी हाऊसकीपिंग अशे वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात तर ते डिपार्टमेंट वाईज तुम्ही सगळी प्रोसेस लायची एखादी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल एखादा प्रोडक्ट तयार करत असेल तर कशी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस होते म्हणजे रॉ मटेरियल कुठून आणलं जातं मग त्याच्यावर काय प्रोसेस होते वेगवेगळ्या मशिनरीज वापरल्या जातात समजा लाकडापासून एखादी खुर्ची बनवायचं आहे तर लाकूड येतं मग कुठल्या मध्ये गेल्यानंतर त्याला शेप दिला जातो मग ते पुढं पुढं सरकत गेल्यानंतर कस कशी खुर्ची तयार होते त्याच्यानंतर त्याचं पॅकिंग कसं होतं पॅकेजिंग कसं होतं सेल्स म्हणजे कसा केला जातो किंवा डिस्ट्रीब्युट कसं केलं जातं ह्या सगळ्या गोष्टी ह्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये येऊ शकतात मग ह्या टॉपिक ह्या पॉईंटमध्ये तुम्ही काही इमेजेस ऍड करू शकता तुमचं तुमचं जे काही प्रोडक्ट तयार होतं त्याच्या काही इमेजेस किंवा कंपनीमध्ये तुम्ही जेव्हा व्हिजिटला जाता तिथले काही फोटोग्राफ्स तुम्ही घ्या जिथे लाइव म्हणजे वर्कर्स काम करत किंवा इंट्रोडक्शन टू द इंडस्ट्रीमध्ये स्टार्टिंगला एक बाहेरून त्या बिल्डिंगचा फोटो त्या कंपनीचा फोटोग्राफ ऍड करा तर ह्या गोष्टी तुम्ही ऍड करा इम्पॉर्टंट स्टॅटास्टिकल इन्फॉर्मेशन काही स्टॅटास्टिकल इन्फॉर्मेशन असेल म्हणजे कशी ग्रोथ होत गेली सेल्स कसा वाढला लास्ट फाईव्ह इयर्सचा सेल्स वाढत गेला असेल तर त्या सगळ्या गोष्टी देन फ्युचर प्रॉस्पेक्ट्स त्यांच्या काय फ्युचर आयडियाज आहेत त्यांनी नवीन काय अजून ॲड करणार आहेत का काय यु नो काय प्लॅन्स आहेत त्यांचे बिझनेस एक्सपांड करणार असतील किंवा कुठले नवीन ब्रांचेस ओपन करणार असतील काही नवीन ऑपरेशन्स किंवा टेक्नॉलॉजी ते नो इन्स्टॉल करण्याच्या प्लॅन मध्ये आहेत तर ह्या सगळ्या फ्युचर प्रॉस्पेक्ट्स तुम्हाला मेंशन करायचे आहेत वन पॅरेग्राफ मध्ये मग त्याच्यामध्ये तुम्ही अवॉर्डस पण टाकू शकता कुठले अवॉर्ड्स रेकग्निशन त्यांना मिळाले असतील त्याचे काही फोटोग्राफ्स असतील ते देन ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आता ह्या पीपीटी मध्ये मी जी डायग्राम काढली आहे तशी तशी डायग्राम तुमची यायला पाहिजे आता ती जी माणसं दिसतात तर तिथे फक्त तुम्हाला पोस्ट लिहायच्या फर्स्ट असेल ओनर असेल सीईओ जनरल मॅनेजर डिपार्टमेंटल मग खाली डिपार्टमेंटल हेड्स असतील मग त्याच्या खाली सुपरवायझर मग सुपरवायझरच्या खाली वर्कर्स तर अशी एक हायरार फक्त तुम्हाला तिथे डिस्प्ले करायची आहे स्टुडंट काय करा आता जे मला स्टुडंट अप्रोच होतात ते काय करतात की जो कोणी ओनर असेल जो कोणी मॅनेजर असेल त्याच नाव गाव ते, ते, ते सगळं लिहितात त्याचं एज्युकेशन तो काय काम करतो त्याचा एक फोटो तर हे याची काहीही गरज नाही फॉर एक्झाम्पल आता हा जनरल मॅनेजर आहे तुम्ही त्याची सगळी माहिती लिहिली पाच वर्षानंतर तुमचा स्टडी तुमचे ज्युनियर लोक जे येतील तुमचा प्रोजेक्ट ते स्टडी करतील रेफर करतील तेव्हा त्यांना त्यांचं काहीच देणं घेणं नाही त्या तो माणूस कोण होता त्याचा काहीच उपयोग नाही तर त्यांना फक्त काय पाहिजे कोणाच्या अंडर कोण काम करतं एवढं फक्त आपल्याला काय करायचं आहे डिस्प्ले करायचं आहे तर जे काही ऑर्गनायझेशन बद्दल माहिती आहे जे काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे कंपनीबद्दल ती तुम्हाला चॅप्टर टू मध्ये टाकायची आहे थर्ड इज थेरॉटिकल बॅकग्राऊंड ऑफ द स्टडी आता थेरॉटिकल बॅकग्राऊंड किंवा कन्सेप्शुअल बॅकग्राऊंड ऑफ द स्टडी ज्याच्यामध्ये तुमचा जो कुठला टायटल आहे जे काही तुम्ही टायटल निवडलेलं आहे त्याच्याबद्दलची सगळी डिटेल्ड थेरी लिहायची आहे ओके okay? मग त्याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट असतील पहिल्यांदा आता जसं चॅप्टर सांगितलं मी तर प्रत्येक चॅप्टरला एक इंट्रोडक्शन आणि लास्टला एक कन्क्लुजन पाहिजे म्हणजे चॅप्टर टू ला सुद्धा स्टार्टिंगला इंट्रोडक्शन जसं मी सांगितलं इंट्रोडक्शन नंतर लास्टला ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर झाल्यानंतर कनक्ल्युजनचा एक पॅरेग्राफ यायला पाहिजे म्हणजे ना समजलं पाहिजे की इथं हा चॅप्टर कंप्लीट झाला आणि नवीन चॅप्टर अगेन स्टार्ट होईल नेक्स्ट पेजला तर इथे सुद्धा चॅप्टर थ्री जेव्हा स्टार्ट होतो तेव्हा तुम्हाला इंट्रोडक्शन लिहावं लागेल की हा चॅप्टर कशाबद्दलचा आहे त्याचं इंट्रोडक्शन म्हणजे दिस चॅप्टर कंटेन्स द थेरोटिकल बॅकग्राऊंड ऑफ द स्टडी आणि हे हे पॉईंट याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत मग बेसिक कन्सेप्ट असतील तर तुमचा जर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटशी रिलेटेड एखादा टायटल असेल तर तुम्हाला पहिल्यांदा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय त्याच्यामध्ये कुठले कुठले पॉईंट कव्हर होतात आणि मग असं डिस्क्रिप्शन करत करत तुमचा जो टायटल आहे तो कसा इम्पॉर्टंट आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये हे तुम्हाला हळूहळू एक्सप्लेन करत यायचं आहे देन नेसेसरी थेअरॉटिकल इनपुट्स मे बी ॲडेड टू सपोर्ट युअर रिसर्च वर्क म्हणजे काय फॉर एक्झाम्पल आता मी घेतला एम्प्लॉई मोटिवेशन एम्प्लॉई मोटिवेशनमध्ये तुम्हाला पहिल्यांदा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचं इंट्रोडक्शन द्यायचं आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट का इम्पॉर्टंट आहे काय काय काम चालतं आणि मग तिथे एम्प्लॉई मोटिवेशन कसं इम्पॉर्टंट आहे का इम्पॉर्टंट का आहे का त्याचा स्टडी केला पाहिजे मग खाली नेसेसरी थेअरॉटिकल इम्पोर्ट्स म्हणजे व्हॉट इज एम्प्लॉई मोटिवेशन वाय इट इज इम्पॉर्टंट व्हॉट इज द नीड ऑफ दिस स्टडी किंवा व्हॉट आर द कॉजेस फॉर डीमोटिवेटेड एम्प्लॉईज मग तुम्ही त्याला मोटिवेटेड करण्यासाठी काय फॅक्टर्स यूज केले जातात ह्या सगळ्या आता ह्याच्यामध्ये परत कंपनीचा आणि ह्या चॅप्टरचा काहीही संबंध नाही म्हणजे तुम्ही म्हणाल की कंपनी कसं मोटिवेट करते हे लिहिलं पाहिजे का ह्या चॅप्टरमध्ये तर नाही पूर्णपणे थेरॉटिकल बॅकग्राऊंड ऑफ द स्टडी म्हणजे जे पुस्तकात दिलेलं असतं त्या बद्दल त्या टॉपिक बद्दल ते सगळं ह्यामध्ये आलं पाहिजे मग काय uh, काय कारण असतात काय काय कॉन्सिक्वेन्सेस असतात म्हणजे जर तो एम्प्लॉई डिमोटिव्हेट होत असेल तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात मग तो मोटिवेट व्हायला काय काय करता येत कुठले फॅक्टर्स युज केले जातात त्याचे काय ऍडव्हान्टेजेस आहेत डिसएडव्हानेजेस आहेत ज्या कुठल्या कुठल्या थेरीज आहेत मोटिवेशनल थेरीज असतील त्या एक्सप्लेन करा तर अशा प्रकारे हे मग स्टुडंट्स विचारतात की कि किती पेजेस व्हायला पाहिजेत तर किती पेजेस असं काही नाही तर मी काय सांगते की तुम्हाला जे काही पॉइंट इम्पॉर्टंट आहेत ते सगळे इन्क्लूड व्हायला पाहिजेत मग असं नाही की शंभर पेजेस करायचे का नाही सात ते आठ पेजेस मोर दॅन इनफ पण सगळे जे इनपुट्स आहेत किंवा जे इम्पॉर्टंट टर्म्स आहेत ते तुम्ही कवर केले पाहिजेत किंवा दुसरा एखादा आपण एक्झाम्पल बघू कस्टमर सॅटिस्फॅक्शन तर कस्टमर ची थेरी काय काय येणार तर पहिल्यांदा मार्केटिंग मॅनेजमेंट म्हणजे काय मग कस्टमर कसा इम्पॉर्टंट आहे मग कस्टमर सॅटिस्फॅक्शन सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय तर त्याच्या एक्सपेक्टेशन जेव्हा त्याच्या एक्सपिरियन्स बरोबर मॅच होतात त्याने जे एक्सपेक्ट केलेले असतं तेच जर त्याला मिळालं तर तो सॅटिस्फाय होतो मग त्याच्यामध्ये काही लेवल्स असतात म्हणजे डिससॅटिस्फायर्स सॅटिस्फायर्स डिलायटर्स असे लेवल्स असतील किंवा एखादं थेरॉटिकल मॉडेल आहे कॅनो मॉडेल आहे त्याच्यामध्ये एक ग्राफ आहे तो कसा डिफाईन केला जातो त्याच्याबद्दल किंवा वाय देअर इज अ नीड ऑफ कस्टमर सॅटिस्फॅक्शन मग कस्टमर्स म्हणजे कोण हे स्टार्टिंगला लिहायला पाहिजे कस्टमर्स को, कोणाला म्हणतो कुठल्या टाईपचे कस्टमर्स असतात मग सॅटिस्फाईड uh, uh, करण्यासाठी आपल्याला काय काय करायला पाहिजे किंवा ते डिसॅटिस्फाईड का होतात काय कारण असतात त्यांच्या actual एक्सपेक्टेशन्स काय असतात uh, त्याच्यानंतर त्यांचे फीडबॅक आपण घ्यायचे कस्टमर सॅटिस्फाईड आहेत की नाहीत हे नंतर आपल्याला कसं कळणार ह्या ही सगळी थेरी त्याच्यानंतर व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस डिसएडवांटेजेस किंवा वाय द कस्टमर्स फीडबॅक इज इम्पॉर्टंट फॉर युअर फॉर द कंपनी फॉर द ऑर्गनायझेशन तर असे इम्पॉर्टंट पॉइंट्स रिलेटेड विथ द कस्टमर सॅटिस्फॅक्शन तसं तर तसं थेरोटिकल मध्ये त्या टायटलची पूर्ण थेरी यायला पाहिजे देन नेक्स्ट इज डेटा कलेक्ट डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन चॅप्टर फोर तर याच्यामध्ये आपला मेन पार्ट येतो तो, तो म्हणजे डेटा कलेक्शन तर डेटा कलेक्शन आपण रिसर्च प्रपोजलमध्ये टाकलेला आहे की आपण डेटा कसा कलेक्ट करणार तर प्रायमरी आणि सेकंडरी प्रायमरीमध्ये टाकलं की समजा तुमचा क्वेश्चन एअर असेल तर क्वेश्चन एअर तुम्ही आता करायला घ्यायची चॅप्टर फोर करण्याच्या आधी तुम्ही क्वेश्चन एअर बनवायची जेव्हा तुमचे चॅप्टर टू आणि थ्री होतील तेव्हा तुम्ही क्वेश्चन एअर बनवायची क्वेश्चन एअरमध्ये फर्स्ट पार्ट असतो तो पर्सनल इन्फॉर्मेशनचा असतो सेकंड पार्ट असतो तो, तो तुमचा टायटलशी रिलेटेड तुमचे क्वेश्चन असले पाहिजेत आता खूप स्टुडंट्स काय मिस्टेक करतात की क्वेश्चन एअर बनवताना एक तरी दुसऱ्याचं कुणाचं तरी कॉपी करायचं किंवा काहीही माहित नसतं काहीही क्वेश्चन टाकायचे ज्याचा टायटलशी काहीही संबंध नाही तर पहिल्यांदा तुम्ही तुमचे ऑब्जेक्टिव्ह चेक करा तुम्ही ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय काय स्टडी करणार असं लिहिलंय तर त्याच्याशी रिलेटेड तुमचे क्वेश्चन असले पाहिजेत आणि क्वेश्चन्स टाकताना सुद्धा असे टाकायचे की त्याचा सिक्वेन्स प्रॉपर असला पाहिजे स्टार्टिंगला तुम्ही त्यांना थोडस सिंपल क्वेश्चन्स टाकायचे आणि हळूहळू ते डिफिकल्ट ला आणत जायचे आणि हळूहळू तुम्ही तुमच्या टायटलला टच होईल असे क्वेश्चन्स विचारायचे फॉर एक्झाम्पल आता लेबर वेलफेअर फॅसिलिटीज हा टॉपिक आहे तर स्टुडंट डिरेक्टली फर्स्ट क्वेश्चन इज आर यू सॅटिस्फाईड विथ द फॅसिलिटीज प्रोवाइडेड बाय द ऑर्गनायझेशन तुम्हाला काय माहिती आहे काय फॅसिलिटीज दिल्या तिथं आणि ते सॅटि पहिल्यांदाच विचारणार का की सॅटिस्फाईड आहात का नाही तर पहिल्यांदा तुम्ही त्यांना विचारा काय काय फॅसिलिटीज प्रोव्हाइड आता डायरेक्टली तुम्ही असे पण प्रश्न टाकतात स्टुडंट की काय काय फॅसिलिटीज मिळतात तुम्हाला दिस इज व्हेरी रॉंग तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे तुम्हाला ड्रिंकिंग वॉटर मिळतं का तुम्हाला लीवस, पे लिव्ह मिळतात का तुम्हाला ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस मिळतात का मग मा तुम्हाला माहिती पाहिजे की वेलफेअर फॅसिलिटीज मध्ये काय काय इन्क्लुडेड असतं मग तुम्हाला लोन फॅसिलिटी मिळते का तुम्हाला जेव्हा लीव्ह हवी असेल तेव्हा ती दिली जाते का तुमचं आणि वर्कर सुपरवायजरचं आणि वर्करच रिलेशन कसं आहे तुम्हाला एखादी गोष्ट कळाली नाही तर ते तुम्हाला सुपरवायझर समजावून सांगतात का तुम्हाला लोन फॅसिलिटी मिळते का येण्यासाठी अलाउन्सेस दिला जातो ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस दिला जातो की नाही कॅन्टीन फॅसिलिटी अवेलेबल आहे की नाही मग तुम्ही हळूहळू आर यू सॅटिस्फाईड विथ द कॅन्टीन फॅसिलिटी आर यू सॅटिस्फाईड विथ द लोन फॅसिलिटी व तुम्ही तुमच्या अजून काय एक्सपेक्टेशन्स आहेत किंवा एखादं फाईव्ह स्केल वरती टाका की तुम्ही किती स्टार्स द्याल किंवा किती मार्क द्याल पाच पैकी म्हणजे अं असेल किंवा क्राउडिंग तुमचं जास्त आहे का किंवा यू नो जे इथलं uh, काही म्हणजे जे, जे uh, काय म्हणतो आपण तिथली जागा असेल तिथलं टेम्परेचर असेल याच्याबद्दल काही क्वेश्चन विचारला तुम्ही uh, तुम्हाला काही शारीरिक त्रास होतो हो का किंवा तुम्हाला काही लागलं खुपलं तर ते यु uh, नो you know, फर्स्ट एड बॉक्स वगैरे अवेलेबल आहेत की नाहीत असे क्वेश्चन सिंपल सिंपल क्वेश्चन विचारत विचारत मग हळूहळू तुम्ही काय करायचं फॅसिलिटीज बद्दल ते काय म्हणतात त्यांना काय अ सॅटिस्फाईड आहेत की नाहीत मग फक्त येस आणि नो चे ऑप्शन्स टाकू नका तर uh, फुल्ली सॅटिस्फाईड सॅटिस्फाईड असे फाईव्ह स्केलचं टाका काही काही क्वेश्चन्स येस नो चे टाका म्हणजे uh, काही आता डू यू हॅव लोन फॅसिलिटी ह्याच्यामध्ये डू यू पासून स्टार्ट असेल तर ऑब्विसली आन्सर इज यस ऑर नो तर काही स्टुडंट्स काय करतात डू यू हॅव लोन फॅसिलिटी सॅटिस्फाईड नेव्हर समटाईम्स असं काय त्याला काय लिंकच नसते तर असं नाही जेव्हा तुम्ही आपण इंग्लिश मध्ये दहावी पर्यंत शिकलोय डू यू पासून स्टार्ट झाला तर त्याचा आन्सर येस ओर नो असतो डब्ल्यू एच क्वेश्चन असेल तर त्याचा आन्सर शॉर्ट आन्सर असेल किंवा मग म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह आन्सर असतं डब्ल्यू एच क्वेश्चन व्हॉट आर व्हॉट आर द एक्सपेक्टेशन्स फ्रॉम ऑर्गनायझेशन मग याच्यामध्ये त्यांना विचारू शकता ना की uh, काय तुमच्या एक्सपेक्टेशन्स आहेत किंवा एखादं वाक्य टाकायचं फॉर एक्झाम्पल कंपनी शुड प्रोव्हाइड ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी टू ऑल द वर्कर्स ओके हे वाक्य आहे अफर्मेशनच वाक्य आहे आणि त्याच्या खाली मग तुम्ही असे ऑप्शन्स टाकायचे की येस आय अॅग्री मग अग्री मध्ये फुल्ली फुल्ली अग्री अग्री डिसॅग्री न्यूट्रल फुल्ली डिसॅग्री असे पाच स्केलचे मग म्हणजे फक्त एक एक अफर्मेटिव्ह सेंटेन्स अँड दॅन फाईव्ह ऑप्शन्स तर अशा प्रकारे क्वेश्चन्स तुम्ही तयार करायचे तीस क्वेश्चन्स असले पाहिजेत ॲटलिस्ट पर्सनल इन्फॉर्मेशनचे पकडून आणि मग डेटा कलेक्शन करायला घ्यायचा डेटा कलेक्शन केल्यानंतर तो अनालाइज करायचा आता तुम्ही तीस एम्प्लॉईजना क्वेश्चनर दिली त्यांनी टिकमार्क करून तुम्हाला भरून दिलं आता टिकमार्क तुम्ही फक्त वाटून तिथे यायचं नाही डेटा कलेक्शन करताना तिथे तुम तुमचं त्यांच्याबरोबर कनेक्ट इंटर इंटरॅक्शन झालं पाहिजे काही लोकांना क्वेश्चन्स कळत नसतील काही लोकांना इंग्लिश येत नाही मग तुम्ही मराठीतून क्वेश्चन नेलीय का ते चेक करा मराठी सुद्धा वाचता येत नाही काही वर्कर्सना किंवा काही क्वेश्चनचा त्यांना अर्थ कळत नसेल तर तुम्ही तिथले बसून किंवा हाताने तुमच्या हाताने ला टिक करा त्यांना एक एक प्रश्न विचारला एकाएकांना आत बोलवा प्रश्न विचारा मग ते काय सांगतात बघा आणि त्यानुसार टिक करा असंही चालेल तर यू शुड बी व्हेरी मच केअरफुल वाईल कलेक्टिंग द डेटा देन जेव्हा तुम्ही डेटा कलेक्ट करता तेव्हा तुम्हाला ते अनालाइज करायला पाहिजे आता अनालाइज म्हणजे काय तर लोन फॅसिलिटी बद्दल तुम्ही सॅटिस्फाईड आहात की नाही तीस लोकांनी क्वेश्चनर भरली आहे तुम्हाला माहिती आहे the ते का किती लोकांनी येस म्हणले किती लोकांनी नो म्हणले कसं कळणार वेन यू अनालाइज दॅट डेटा देन यू विल गेट द अँसर म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल किती जणांनी येस म्हणलंय किती जणांनी नो म्हणले हे सगळं कॅल्क्युलेट करावं लागेल आणि त्या त्याचं पर्सेंटेज काढावं लागेल देन यू कॅन से की फिफ्टी पर्सेंट आर सॅटिस्फाईड अँड आर नॉट सॅटिस्फाईड मग नॉट सॅटिस्फाईड का आहेत ते तुम्हाला लास्टला मध्ये टाकता येतं किंवा फिफ्टी पर्सेंट आर सॅटिस्फाईड विथ द लोन फॅसिलिटी मग ते तुम्ही काय कशात लिहायचं फायंडिंगमध्ये लिहायचं तर अशा काही गोष्टी इथे येतात नेक्स्ट इज चॅप्टर फाईव्ह फायंडिंग कन्क्लुजन अँड सजेशन आता तुम्ही ओ, डेटा कलेक्शन केलं सगळं केलं त्याच्यामध्ये तुम्ही जे जे क्वेश्चनर्स टाकले त्याचे सगळे ग्राफ्स हे चॅप्टर फोर मध्ये येतील स्टार्टिंगला तुमचा क्वेश्चन असेल तुमचा ग्राफ असेल म्हणजे टोटल एम्प्लॉईज त्याच्यामधले यस कितीने म्हणले नो कितीने म्हणले असा एक टेबल त्याच्या खाली एक ग्राफ आणि ग्राफच्या खाली तीन दोन तीन लाईन मध्ये त्याचं एक्सप्लेनेशन ग्राफ काय दाखवतोय ह्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला खाली द्यायचं आहे म्हणजे द अबोक डायग्राम शोज दॅट फोर्टी पर्सेंट आर सॅटिस्फाईड विथ द किंवा पर्सनल इन्फॉर्मेशन पण दोन तीन क्वेश्चन तुम्ही ग्राफमध्ये टाकू शकता तर त्याच्यामध्ये अस येईल की समजा तुम्ही वर्कर्स टेम्पररी आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहेत का परमनंट आहेत याच्यावरती एक क्वेश्चन बनवलाय तीन कॉलम्स आले वरती तुम्ही टेबल टाकला की पहिला असेल एस आर नंबर वन टू थ्री इकडे असेल परमनंट कॉन्ट्रॅक्ट बेसिस आणि टेम्पररी मग तीस मधले समजा अकरा असतील परमनंट सात असतील मे बी आठ असतील कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आणि उरलेले असतील टेम्पररी uh, तर त्याचे पर्सेंटेज काढायचे आणि त्याचा खाली ग्राफ तयार करायचा एक्सेल शीटमध्ये मग ग्राफ तयार केल्यानंतर त्याच्या खाली तुमचं काय आलं पाहिजे डिस्क्रिप्शन uh, आलं पाहिजे की अबोव डायग्राम शोज दॅट फोर्टी पर्सेंट आर ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस थर्टी पर्सेंट आर परमनंट एम्प्लॉईज अँड ट्वेंटी पर्सेंट आर य नो टेम्पररी तर असं दोन तीन मध्ये काय करायचं त्याचं डिस्क्रिप्शन लिहायचं चॅप्टर मध्ये असे ग्राफ्स तुम्ही ट्वेंटी टू ट्वेंटी फाईव्ह तुम्ही थर्टी क्वेश्चन्स काढले त्यामधले तुम्हाला जे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वाटतात तुमच्या टायटलशी रिलेटेड त्याचे सगळे ग्राफ्स तुम्ही चॅप्टर मध्ये टाकायचे आणि जसं मी सिक्वेन्स सांगितलं वरती टेबल मध्ये ग्राफ आणि खाली डिस्क्रिप्शन तर असं प्रत्येक क्वेश्चनचं यायला पाहिजे देन चॅप्टर फाईव्ह फाइंडिंग कन्क्लुजन आणि सजेशन आता मध्ये काय लिहायचं तुमचे जे ग्राफ्स तुम्ही काढलेले आहेत चॅप्टर फोर मध्ये त्याच्या खाली जे डिस्क्रिप्शन आले तेच तुमचे काय आहेत फाइंडिंग आहेत ओके ते सगळे तुम्ही फायंडिंग मध्ये लिहायचे देन कन्क्लुजन कन्क्लुजन मध्ये मग तुम्ही लिहू शकता की असं असं आहे ह्या टॉपिक बद्दल आणि मला अभ्यास केल्यानंतर हे लक्षात आलं मी हे आ, मला हे कळालं की एवढ्या एम्प्लॉईजच्या ह्या ह्या गरजा आहेत तेवढे एम्प्लॉईज सॅटिस्फाईड नाही आहेत हे सगळं तुम्ही कन्क्ल्युजनमध्ये वन पॅराग्राफ टू पॅरॅग्राफला वन पेजला नो प्रॉब्लेम सजेशन्स आता जिथे जिथे नॉट सॅटिस्फाईड आलंय किंवा जिथे जिथे तुम्हाला वाटते की ह्यांनी जर हे इम्प्लिमेंट केलं तर अजून चांगलं होऊ शकतं तुमचं ऍज अ मॅनेजमेंट स्टुडंट व्हॉट इज युअर ओपिनियन इट शुड बी रिटर्न इन द सजेशन्स टॉपिक सजेशन सजेशन्स मध्ये लिहू शकता फॉर एक्झाम्पल एखाद्या ठिकाणी सगळं चांगलं आहे पण ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस मिळत नाहीत किंवा कॅन्टीन फॅसिलिटी नाहीये तर कॅन्टीन फॅसिलिटी शुड बी प्रोवाइडेड आता कॅन्टीन फॅसिलिटीज प्रोव्हाइड करण्यासाठी तिथे एम्प्लॉईज पाहिजेत ऍज पर द फॅक्टरीज ऍक्ट नाईन्टीन फोर्टी एट तर पाचशे एम्प्लॉईज आहेत का आहेत मग असतील आणि तुम्ही कॅन्टीन फॅसिलिटी जर प्रोव्हाइड करत नसाल तर तुम्ही तिथे लिहिलं पाहिजे की कंपनी शुड प्रोव्हाइड कॅन्टीन फॅसिलिटी टू द वर्कर्स इन, 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 इन एक्सपेन्सिव्ह वे किंवा ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस मिळत नाही तर ते तुम्ही दिले पाहिजेत म्हणजे जे जिथे जिथे तुम्हाला डिसॅटिसफॅक्शन वाटतं तिथे तिथे तुम्ही काय काय सजेस्ट करू शकता जेणेकरून ते सॅटिस्फाईड होतील असे तुम्ही सजेशन तिथे द्यायचे आहेत तर हा चॅप्टर होता चॅप्टर फाईव्ह आता चॅप्टर फाईव्ह नंतर लास्टला दोन पेजेस राहतात ते म्हणजे बिब्लिओग्राफी आणि अनेक्शर आता बिब्लिओग्राफीमध्ये काय करायचं बिब्लिओग्राफी इज अ लिस्ट ऑफ बुक्स जर्नल्स रिपोर्ट्स रेकॉर्ड्स मॅगझिन्स वेबसाईट्स यूज्ड इन रिसर्च वर्क म्हणजे तुम्हाला लिस्ट आउट आहे कुठले कुठले बुक्स तुम्ही युज केले कुठले वेबसाईट रिसर्च लाइट वरून काय इन्फॉर्मेशन घेतली तर त्या वेबसाईट ची लिंक असेल किंवा त्याचं जे काही नाव असेल ते बुकचं नाव असेल ते आहे ऑफ सच मटेरियल विच हॅज बिन यूज्ड इन द रिसर्च कुठलाही पास्ट थेसिस तुम्ही वापरला असेल तर त्याचं नाव त्याचं कोण त्याचा ऑथर होता कोण रिसर्चर होता त्याचं नाव लिहिलं पाहिजे बिब्लिओग्राफी शुड बी अरेंजेटिकली अल्फाबेटिकली अँड इज टू बी द लिस्ट ऑफ द बुक्स अँड सेकंड कंटेंट द रिपोर्ट्स रेकॉर्ड्स अँड वेबसाईट तर याच्यामध्ये एपीएसनं लिहायचं असतं म्हणजे त्याच्यामध्ये असतं की पहिल्यांदा ऑथरचं नाव मग यु नो डबल त्या त्याचा टायटलचं नाव मग त्याचं पब्लिकेशन असेल असं एक स्टाईल दिलेले आहे तुमच्या बुक मध्ये तुम्ही रेफर करा त्यानुसार तर इथे काय लिहिलंय की अल्फाबेटिकली यायला पाहिजे जे काही तुम्ही बुक्स लिहिणार आहे ते त्याचे पण दोन पार्ट पहिल्या पार्ट मध्ये कुठले कुठले बुक्स लिहिले ते लिहा त्याच्यामध्ये अल्फाबेटिकली अरेंज करा आणि सेकंड पार्ट मध्ये म्हणजे वन आणि टू असं लिहायचं नाही वन टू थ्री फोर सगळेच येणार पण पहिल्यांदा सगळे बुक्स लिहा आणि नंतर सगळे रिपोर्ट्स किंवा कुठले वेबसाईट वापरले असतील ते तर अशा प्रकारे बिब्लिओग्राफी वन पेज मध्ये लिहायची नेक्स्ट इज अनेक्श्युअर आता अनेक्श्युर म्हणजे काय तर सप्लिमेंटरी डॉक्युमेंट्स असतील तुम्हाला काही अजून अटॅच करायचं असेल तर अॅक्च्युली मोस्ट ऑफ द स्टुडंट अटॅच क्वेश्चन एअर हिअर क्वेश्चन एअर अटॅच केली जाते पण क्वेश्चन एअर सोडून तुम्हाला तुम्ही ऍट द एंड ऑफ द रिपोर्ट तुम्ही काही डेटा फायनान्शियल स्टेटमेंट्स असतील सेल्स डेटा असेल uh, क्वेश्चन एअर जसं मी सांगितलं कुठली सेकंडरी डेटा uh, मध्ये तुम्हाला काही मिळालं असेल एखादं पेज किंवा रिक्रुटमेंट सिलेक्शनचा काही डेटा असेल तर तो तुम्ही सप्लिमेंटरी डॉक्युमेंट आहे हे तर ते तुम्ही अटॅच करू शकता पण मोस्ट ऑफ द स्टुडंट अटॅच क्वेश्चन एअर तुमची जी क्वेश्चनर आहे ती तुम्ही अटॅच इथे करावीच लागते एनएक्शर मध्ये तर अशा प्रकारे हा सगळा प्रोजेक्ट तुमचा तयार होतो सो so, इथे हा हे सगळे पॉइंट कव्हर केलेले आहेत कसा प्रोजेक्ट करायचा काय काय पॉइंट्स कवर केले पाहिजे तर थोडी तरी आयडिया तुम्हाला आली असेल तर स्टार्ट करा काम आणि काही शंका असली तर मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा काही प्रॉब्लेम नाही आणि या आधीचे जे दोन व्हिडिओज आहेत हाऊ टू सिलेक्ट द टायटल अँड हाऊ टू प्रिपेअर रिसर्च प्रपोजल त्याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते ते व्हिडिओ जरूर बघा आणि ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा फीडबॅक द्यायला विसरू नका सो थँक यू फॉर वॉचिंग ऑल द बेस्ट